राज्यातील सर्वच क्षेत्र नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे त्यामुळं शाळा महाविद्यालयांना शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे वेध लागले आहेत बऱ्याच शाळा महाविद्यालयांनी पालकांशी संपर्क साधून नवीन वर्षाची प्रवेश प्रक्रिया आणि त्या अनुषंगानं लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची पूर्तता करण्याबाबत सांगितलं असलं तरी अनेक शैक्षणिक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी शाळा महाविद्यालय सुरू करायला तीव्र विरोध दर्शवला आहे अनलॉक सुरू झाल्यानंतर बहुतांश क्षेत्र खुली झाली असली तरी शाळा महाविद्यालयं अजून सुरू झालेली नाहीत त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांना शाळा कॉलेज सुरू होण्याचे वेद लागलेत मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरपर्यंत सर्वच क्षेत्र अनलॉक करण्याची घोषणा केल्यामुळं बऱ्याच शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत आणि शैक्षणिक साहित्याची पूर्तता करण्याबाबत नियोजनही सुरू कलि मात्र शाळा महाविद्यालयं सुरू करायला अनेक शैक्षणिक संस्थांनी तसंच काही लोकप्रतिनिधींनीही तीव्र विरोध दर्शवला शाळा महाविद्यालयाची दारं खुली करण्यामुळे समूह संसर्गाची भीती आहे एकाच वेळी ही मुलं अनेक परिसरात आणि आपल्या कुटुंबामध्ये समूह संसर्गाचे वाहक बनतील त्यामुळे कोरोनाचं प्रमाण खात्रीशीरित्या कमी झाल्याशिवाय शाळा महाविद्यालय उघडण्याचा धोका पत्करू नये असं आवाहन शैक्षणिक संघटना आणि काही लोकप्रतिनिधींनी केलं आहे